नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती अनिल अनंतवार आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चमचमीत चटपटीत मॅगीची भेळ। चला तर पाहू त्याची कृती। मी इथे एक मसाला मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे। कोणतीही मॅगी तुम्ही वापरू शकता। यामध्ये टाकण्यासाठी एक मीडियम बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो तो पण बारीक चिरू नये, आणि बुंदी घेतलेली आहे अर्धी वाटी खारी बुंदी, 2 ते 3 चम्मच बारीक शेव घेतलेला आहे विकत मिळतो तो, किंवा घरी केलेलाही चालेल। तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून तुम्ही वापरू शकता। इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 1/2 चमचा तेल टाकायचं आहे। तेल गरम होईपर्यंत तुम्ही जी मॅगी घेतली ती मॅगी वापरावी। इथे मी मसाला मॅगी घेतलेली आहे, ती एका प्लेटमध्ये काढून याला हाताने बारीक करून घ्यायचं आहे। पूर्ण मॅगी हाताने बारीक करून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी एक पॅकेट मॅगी बारीक करून घेतलेली आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे। बारीक केलेली मॅगी तेलामध्ये टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर। आपला गॅस स्लो आहे आणि एकसारखं याला आपण परतून घेत आहोत लालसर होईपर्यंत, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपला मॅगीचा कलर थोडासा बदामी झालेला आहे, लालसर झालेला आहे। याला आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी। यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचं आहे, आणि यामध्ये 1/2 वाटी खारी बुंदी पण टाकलेली आहे। हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं। भेळ बनविण्यासाठी मी इथे मसाला मॅगी वापरलेली आहे, तुम्ही कोणतीही वापरू शकता। हे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। यामध्ये आपण मॅगी मसाला जो आहे तो 1/2 चमचा किंवा तुम्ही आवडीनुसार तुमच्या टाकू शकता, आणि मी इथे चाट मसाला वगैरे वापरलेला असल्यामुळे मीठ टाकलेलं नाही आहे। हे मॅगी मसाला इथे टाकून घेत आहे, आपल्या आवडीनुसार टाकून हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। यावरून बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आपण जी शेव घेतली होती ती पण यावर टाकून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार मी इथे 2 ते 3 चमचे वापरलेली आहे। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पण वापरू शकता। या भेळमध्ये मी चाट मसाला वापरलेला असल्यामुळे मीठ टाकलेलं नाही, आवश्यकता असल्यास तर तुम्ही टाकून घेऊ शकता। अशा प्रकारे चमचमीत आणि चटपटीत मॅगीची भेळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही रेसिपी झटपटीत बनणारी आहे आणि मुलांसाठीसुद्धा नवीनच आहे। मुलांना पण मॅगीची भेळ नक्कीच आवडेल। तुम्ही पण याची रेसिपी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।